माजी नगरसेवक मुस्ताकजीच्या उपस्थित सर्वच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतेगण, या परिसरातून आलेले सर्व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे राजकीय जीवनातले सहकारी बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक 6 महिन्यापासून विचार करत होते की ही निवडणूक नगरपालिकेची कशी होईल, काय होईल, कोण उभा राहील, कुठून येईल. शेवटी सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळाली आणि आमच्या बरोबर कालपर्यंत असलेले लोक अचानक भारतीय जनता पक्षाची घोंगडी घालून या ठिकाणी आपल्या समोर मत मागायला आले हे आपण बघितलं. मला वाटतं त्यांची पण सभा इथं झाली. त्या सभेला चुकीने थोडी गर्दी जास्त होऊन गेली होती, म्हणून लगेच व्हॉट्सअपवर टाकलं की आमची कॉर्नर सभा असताना महासभा होऊन गेली. खरं म्हणजे वो बोलते ना, अंधीने चांद देख लिया था, वैसा हो गया. हा चौक हा सातत्याने गजबजलेला असतो आणि त्याच्यामुळे त्या दिवशी थोडीफार गर्दी वाढली. जर त्यांची कॉर्नर सभेची महासभा जर झाली असती तर मुख्यमंत्र्यांचे पाया पडून त्यांना मुख्यमंत्र्याला नंदुरबारला बोलवावं लागलं असतं. नगरपालिकेची कोणती पण निवडणूक येऊ द्या, प्रत्येक निवडणुकीमध्ये एकच म्हणतात, गरीब लोकांना येऊ. अगर इसके आत्मा म्युनिसिपालिटी थी चंदू भैया अगर चुन के आ गया तो गरीबों के झोपड़े तोड़ डालेगा. दूसरीकडे म्हणतात कि 25 साल से इसकी सत्ता है, का विकास करा. जर 25 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे तरी एक भी गरीबाचं झोपडं तुटलं नाही, हीच खऱ्या अर्थाने इतिहासाची परंपरा आहे. मी आज मी रंगनगरीच्या जनतेला वचन दिलंय की सरकार कोणाचं भी असू द्या, राज्य कोणाचं भी असू द्या, पण एक भी गरीबाचं झोपडं कधी तुटणार नाही त्याची जबाबदारी आज चंदू भैया घेईल. बोलने के लिए कुछ नहीं है तो कुछ तो आगे कुछ तो बोलेंगे. अरे उन्होंने नंदुरबार में अगर कुछ किया होता तो नंदुरबार के लोग उनको सर पे बिठा लेते. 5 साल हो गए मेरे साथ थे, 10 साल से मेरे साथ है, 2007 से 2017 आज वोट पत्र भी निकाल रहे. पानी पट्टी का ऐसा, घर पट्टी का ऐसा, रस्ते में भ्रष्टाचार, इसमें भ्रष्टाचार. अरे तुम 10 साल तो मेरे साथ थे, एक भी मीटिंग में बोले नहीं. क्यों? ब्राह्मण ने मुहूर्त नहीं निकाल के दिया था तुमको बोलने का? क्या तुम्हारे खानदान का कोई नगराध्यक्ष के लिए खड़ा रहेगा तभी तुम बोलने वाले थे? यार तुम्हारा लोकांनी निवडून दिलं होतं क्या नगर पालिकेमध्ये, तर त्यांनी बोलायलाच पाहिजे होतं जर चुकीचं होत होत तर. पर जब सब साथ में थे तब सब अच्छा था. यांना सत्तेमध्ये राहायची सवय आहे, यांना राज्य सरकारमध्ये राहायची सवय आहे. क्योंकि उनके धंदे कुछ ऐसे है कि उनको सत्ता लगती. पहले कांग्रेस की सरकार थी तो मेरे साथ चिटके ले डॉक्टर जावेद साहब को बेचारे को कितना भला बुरा बोले होंगे, दुनिया ने देखा है. अभी उसको बेचारे को इनके साथ मिलने की शर्म लग रही. कल मेरे खिलाफ भुकने वाले आके मेरे बाजू में बैठ रहे और कल उठ के अगर काट लिया तो करूंगा क्या? ऐसा पाप हमने कभी नहीं किया. हमने डॉक्टर गावित के साथ भी एक निवडणूक में दोस्ती निभाई, ईमानदारी से निभाई, और विरोध भी किया तो ईमानदारी से किया.
या लोकांची कधी कुणाशी बांधिलकी नाही, ज्यांचं नंदुरबार मध्ये कावडीचं काम नाही, ते लोक अचानक लोकांना सांगतात आहे की काही करा, नंदुरबार मध्ये परिवर्तन करा. परिवर्तन कुठे होत, परिवर्तन केव्हा होत हे भी त्यांना आजपर्यंत माहित नाही. अरे परिवर्तन व्हा होत जहां तकलीफ राहती, परिवर्तन वहां होता जहां तकलीफ होती, जुलूम होते वहां लोग इंतजार करते परिवर्तन का. परिवर्तन कहां हुआ पिछले साल की म्युनिसिपैलिटी में, अमल नगर में. गरीब कार्यकर्ता को तंगड़े तोड़ते रहेंगे ऐसा दम दे रहे. रवि दाजी ने बोला, मेरे को तो मालूम नहीं, दाजी मला राजकारणामध्ये 25 वर्ष झाले. मैं 1992 में पहली बार जिल्हा परिषद में चुन के आया था. नंदुरबार के हर आदमी की मोहब्बत से दुनिया जिल्हा परिषद का मैं अध्यक्ष बना था. तब नंदुरबार ये पूरा दुनिया एक जिला था, 10 तालुके का. मैं तब से सुनते आ रहा कुछ भी नंदुरबार में हुआ कि कोई भी बोलता तुम्हें तांगड़े को भी डाको. अगर 25 साल में सही हो जाता ना ये, तो आधा गांव अंदर से दिखता आधा. हर आदमी ने अपनी मां का दूध पिया. पर ये स्टाइल है, एकीकडे तुमचे कार्यकर्ते तुम्ही लोकांना दम देणार आणि दुसरी तरफ तुम बात करेंगे कि परिवर्तन होणार. अरे पहिले तुमचं वर्तन सुधारा मग परिवर्तन होईल. स्वतःनं वर्तन मग ठिकाणा नाही आणि परिवर्तन मागे राहणार. अगर परिवर्तन लोगों ने इनके भरोसे कर दिया ना, तो मेरा शिरीष दादा बरोबर बोलता, इलाका किसका भी हो धमाका हमारा होगा. अभी तो सत्ता नहीं है तो भी ये स्टाइल में बोलते कि इलाका किसका भी हो धमाका हमारा होगा. अगर सत्ता आ गई ना, तो आपके गांव में बोलेंगे दुकान किसकी भी हो गल्ला हमारा होगा. अरे कहां लेके जाएंगे नंदुरबार को. माझ्या आयुष्यामध्ये एकच चूक झाली माझ्या हाताने, दाजी ही आमदार निधीतून बनवलेली तालीम आहे. भले तुम्ही भी पैसे लावले होते, पण आमदार चंद्रकांत रघुवंशीने भी पैसे दिले होते महाराष्ट्र व्यायाम शाळेसाठी. कारण लहानपणापासून इथं तालीम पाहायचो मी. तालीम बनवली तर तालीम की दुकान में भी चिट्ठी की दुकान चालू हो गई. मेरे को एक ने चिट्ठी दी, अभी मैं आया वहां से यहां तक में, तो भैया तुम्हारे तालीम में भी चिट्ठी है. वो चिट्ठी कैसी, तब पता चला कि चिट्ठी की दुकान यहां भी बोलते. त्यांच्या 5 लोकांना ते ज्याला उमेदवारी द्यायची होती त्याला उमेदवारी देऊ शकले नाही. ए बी फॉर्म पे जिसको इमानदारी से उमेदवारी देने की रहती या जिसको हमने जवान दी है, उसका नाम पहले नंबर पे लिखना पड़ता और जो हमारा डमी कैंडिडेट है उसका नाम दूसरे नंबर पे लिखना पड़ता. इनके पास कभी अच्छे लोग ही नहीं है फॉर्म भरने की, कभी किसको प्रैक्टिस नहीं. फॉर्म भरने वाले लोग ही नहीं थे, चिट्ठे लिखने वाले लोग थे. उन्होंने जिसको सिंबल देने को आना था उसके बदले जिसको नहीं देने को आना था उसको दे दिया. उसमें वो हमारा बागवान, क्या नाम उसका, इधर का लियाकत बागवान, बेचारे को पूरी गली इधर नहीं पहचानती, उधर पंजरा में खड़ा है. इनके ये भी अंधी चांद देख रही होता है. क्या करेंगे, क्या लोकशाही है, कुछ भी आरोप करेंगे. रोज दरपट्टी का घोटाला है बोले नंबर बार में.